आणि गौतम बुद्धांच्या मी प्रार्थना करतो का ते आमदार व्हावा, त्यांना तिकीट मिळेल तर ते आमदार होतील, मला तिकीट मिळेल तर मी आमदार होईल, दोघातून ज्याला तिकीट मिळेल तो त्याचा प्रचार करेल, मला मिळेल तर ते माझा प्रचार करतील, त्यांना तिकीट मिळेल तर मी त्यांचा प्रचार करेल. म्हणून आपल्याला दोन तीन झाडे असे उभे करायचे जे फळांचे झाडे उभे करायचे, ज्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन मिळेल, असे झाडं आपल्याला समाजाचे झाडं मोठं करतात. मोठे झाडे म्हणजे कोणते? समाजाचा पुढारी. त्या पुढारीला मोठं करा, त्याचे फळं खा, त्याची सावली घ्या, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चरण होऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मला काशीनाथ भाऊ पत्रिका द्यायला आले तर मला या ठिकाणी आनंद झाला. जगन भाऊचा वाढदिवस आम्ही करतोय म्हणून तेही घाबरून घाबरून बोलत होते, राजू भाऊला वाईट वाटणार नाही. परंतु मला आनंद या गोष्टीचा झाला, समाज कुठेतरी जागृत होतोय, कार्यकर्त्यांची ओळख या ठिकाणी करतोय, कार्यकर्ता जो आपला जीवाचं रान करतोय त्याचे कुठेतरी त्याला पावती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सुधीर भाऊ जंजाडे, सुरेश भाऊ पहलवान, मेढे सर असे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या वार्डातले सर्व समाज बांधव, महिला पुरुष या ठिकाणी जगन भाऊचा वाढदिवस आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात झाली. आपण हा फंडा पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. प्रत्येक माणसाचा वाढदिवस, प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस हा झाला पाहिजे. कार्यकर्ता समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, समाजामध्ये त्याची केलेल्या कामाची पावती त्यांनी समाजाने दिली पाहिजे. आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची समाजाची एकमेकांची ओळख होते. आम्हाला तर सर्व ओळखतात, परंतु समाजाच्या घटकांना, काही लोकांना जे आमच्या संपर्कात नाही आहे त्यांना आम्ही ओळखत नाही. बाजारातून गावातून आमच्या बाजूला घेऊन जातात, पण आम्हाला हे समजत नाही आमच्या समाजाच्या माणसं. आपण जर अशा या ठिकाणी छोट्या छोट्या खालिका असलेला कार्यक्रम जर घेतला तर आपल्या एकमेकांशी ओळख होईल. समाजाचा कार्यकर्ता कोण आहे, समाजातले लोक कोण आहे, अशी आपल्या ठिकाणी ओळख होईल. आज जगनभाईच्या संदर्भात सांगायचं असेल तर मी हे सांगतो आपल्याला, जगन भाऊ एकदम थोक गरीब कुटुंबातला माणूस होता. त्यांचे वडील खलासी होते, त्यांचे तीन भाऊ दोन बहिणी असा परिवार होता. आणि आम्हाला सर्वांना वयाच्या 15 वर्षापासून एक पुढारपण करायचं, समाजाला न्याय द्यायचं, आंबेडकर चळवळी चालायचं आम्हाला छंद होता. आणि आमचे नेते म्हणून भगवान सावळे होते. आम्ही सर्व भगवान सावळे यांच्या तालीममध्ये आम्ही तयार झालेले आहे सर्व. ते आमचे नेते होते, त्यांच्या विरुद्ध आमचा नेता भुसामध्ये कोणीच नाही. तर आता या ठिकाणी मी जगन भाऊ यांच्या वडील खलासी होते. खलासी असताना यांना त्यांना 5 मुलं होते. त्या 5 मुलांचा प्रवेश करण्यासाठी फार गरिबीच्या परिस्थितीमधून जगन भाऊ या ठिकाणी शिक्षण घेतलं. शिक्षण घेतणारा त्यांनी या ठिकाणी पक्षात काम केलं, पुढारपण केलं. आणि त्या करता करता, शिक्षण घेता घेता एक सुशिक्षित माणूस समाजासाठी काम करायला बाहेर निघाला. परंतु काम करत असताना राजकीय लोक, आमच्या विरोधात लोक यांनी आम्हाला एक 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 केस करून या ठिकाणी आम्हाला गुन्हेगार करून टाकलं. मर्डरच्या केस सारख्या केसमध्ये आम्हाला फसवलं. आम्ही जेमतेम कशा तरी त्याच्यातून निघालो, कारण आम्हाला समाजाची साथ होती. आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे दिशेतून काम करत होतो. तर जगन भाऊंनी खूप संघर्ष केलेला आहे. आम्हाला एका वेळेस खायला नसायचं, आम्हाला बंबई जाण्यासाठी भाड्याला पैसे नसायचे, तर आम्ही
आमचा काही कार्यक्रम बॉम्बे पुणे असे आमचे कार्यक्रम असायचे, कारण त्यावेळेस चळवळीची फार आवड होती लोकांना. त्यावेळेचा काळ 20-20 वर्षाचा पूर्वीचा काळ आपण बघितला, एक आवाज दिला तर हजारो लोक भुसावळ शहरामध्ये जमा व्हायचे. आणि त्यावेळेस आम्हाला देखील दोष होता आमच्या समाजाचा हे चित्र बघून. तर आम्ही कार्यक्रमाला पुण्यात जायचो, नाशिक जायचो, मुंबई जायचो, तर आमच्याकडे पैसे नसायचे, आमच्याकडे कपडे नसायचे. आम्ही एकच ड्रेस होत त्या ठिकाणी जायचो. आणि जाताना प्रवास करताना रेल्वेमध्ये आम्ही संडासच्या बाजूला जे पाहिजे असते त्या बोगीत बसून आम्ही त्या ठिकाणी प्रवास करतो. असा प्रवास परत करत हा जगन भाऊ या ठिकाणी पोहोचले. त्यांनी आले संघर्ष आपल्या समाजासाठी केले आणि संघर्ष केला. अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले, केसेस झाले. समाजाला न्याय मिळवून देण्याची त्यांनी खंबीरपणाने आपली चळवळ चालवली. अनेक संकट आली पण ते डगमगले नाही, त्यांना आपला संघर्ष या ठिकाणी चालू ठेवला. आणि चालता चालता आज या ठिकाणी जगनभाऊ सोनवणे या जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये नाव या ठिकाणी पोहोचलं. घराचा समाजाचा प्रत्येक माणूस जगन भाऊ सोनवणे आपले नेते, आपले समाजाचे चांगले कार्यकर्ते अशी त्यांनी ओळख निर्माण केली. पण ते ओळख निर्माण करताना खूप काही संकटाला तोंड द्यावं लागलं, खूप काही संघर्ष करावा लागला, पोलिसांचे लाटे खावा लागल्या, आरोप प्रत्यारोप आमच्यावर झाले, आजबी होतात. परंतु आम्ही त्या घाबरलो नाही. आम्ही एकच निश्चय केलेला आहे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेखक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर अतुलनीय या ठिकाणी उपकार बाबासाहेबांचे आहे. आपण शान चौकशी मिळाले बाबासाहेब मिळाले, म्हणून आपण या ठिकाणी मोठे पुढारी होऊ शकत नाही, मोठं काम करू शकत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे काम मार्ग दाखवलेले त्या मार्गातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार फिरण्याचे काम या ठिकाणी आम्ही करतो. आणि खरा समाजाचा बाबासाहेबांचा अन्याय तोच आहे जो समाजाच्या बाबासाहेबांच्या उपकार फिरण्याचा प्रयत्न करत असते. आपण 100% त्याचा उपकार फिरू शकत नाही, पण 10% का असेना, त्या 10% मधून बाबासाहेबांच्या उपकार फिरता फिरता चळवळीतून आपण या ठिकाणी काम करतो. नेता दिसत म्हणून नेता हा साधा दिसतो मोठा झाल्यावर, पण त्याचा मागचा संघर्ष हा ज्या काळामध्ये ज्या यमशावर लोक असतात ते काही निघून जातात, काही राहतात. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं वाटलं तुम्हाला, ज्या लोकांनी आमचा संघर्ष पाहिलेला आहे, ज्या लोकांनी आमची परिस्थिती पाहिलेली आहे, हे आपल्याला या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचावं असं मला या ठिकाणी वाटलं. आणि मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचवलं. आम्ही एक एक ड्रेसवर एक कपडा आमचा असायचा, एक कपड्यावर आम्ही जायचो रेल्वे स्टेशनवर आंघोळ करायचो आणि परत त्या जिथे कार्यक्रम त्या कार्यक्रमाला आम्ही जायचो. तर अशा पद्धतीने आम्ही चळवळ या ठिकाणी केलेली आहे आणि त्या चळवळीचा मी आज चांगलं नाव जगन भाऊ या ठिकाणी लवचिक केलेलं आहे, चांगलं मोठं नाव या ठिकाणी केलेलं आहे. समाजाचा आधारस्तंभ ते या ठिकाणी तयार झालेले आहे. प्रत्येक माणसाला संकट आलं, समाजावर संकट आलं, आमच्या आई वडील संकट आलं, तर या ठिकाणी जगन भाऊ असतील, मी असेल, अशा माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि आम्ही जगन भाऊ आम्ही तुमचं या ठिकाणी प्रत्येकाचं संकटातून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. म्हणून कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने समाजाकडून मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येक माणूस तर आमच्यापर्यंत येत नाही, पण ज्या ज्या लोकांचे कामं झालेले आहेत ते लोक देखील आमच्या या बाबतीत तुम्हाला सांगतील. आज आम्ही वेगळे का असेना, पण भुसावळ शहरामध्ये आज तुम्ही जे सुरक्षित आहे ते आमच्या कार्यकर्त्यांमध्ये लक्ष ठेवा तुम्ही. आम्ही वेगळे पक्षात काम करतो, जगन भाऊ वेगळ्या पक्षात काम करतो, मी वेगळ्या पक्षात काम करतो. त्यांची ताकद त्यांच्या मागे, त्यांचा मानणारा समाज समाजाचे लोक त्यांच्या मागे, मला मानणारा समाज येतो माझ्या मागे. परंतु आपण वेगळ्या वेगळ्या पक्षातून काम करत असताना आपली एकच पार्टी आहे, बाबासाहेब पार्टी. आपण बाबासाहेबांच्या नावावर या ठिकाणी काम करतो, बाबासाहेबांच्या दिलेल्या आशीर्वादातून काम करतो. म्हणून
अशा समाजाच्या प्रसंगाला समाजाला न्याय देण्यासाठी, समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या न्याय मिळण्यासाठी ज्या ज्या वेळेस असा प्रसंग येतो त्या दिवस आम्ही पक्ष सोडून, आमचा मान सन्मान सोडून त्या ठिकाणी समाजासाठी एकत्रितपणे आम्ही या ठिकाणी उभे राहतो. म्हणून समाजाच्या लोकांनी असं समजू नये तर राजू सुरंजी वेगळ्या पार्टीत काम करतो, जगनमोहन वेगळ्या पार्टीत काम करतो, पण ध्येय आणि मार्ग आमचा एकच आहे, समाजात सुरक्षित राहिला पाहिजे, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या समाजाला आयला म्हणजे सुरक्षित राहिले पाहिजे, हा आमचा एकच मार्ग आहे आणि त्या मार्गाला मी या ठिकाणी काम करतोय. अनेक लोक या ठिकाणी समाजाच्या उभरत्या मुलांना, पुढाऱ्यांना या ठिकाणी माटी गोल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात, पण ते तुम्हाला समजत नाही. ज्यावेळेस जगन भाऊ समजतं, मला समजतं, त्यावेळेस आम्ही त्यांना खंडन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. म्हणून आम्हाला काही लोक चांगले म्हणतात असतील, काही वाईट म्हणत असतील, परंतु मला सांगायचं, मी आताच सांगितलं, जोपर्यंत पुढारी जिवंत आहे तोपर्यंत समाज सुरक्षित आहे हे लक्षात ठेवा बांधव. म्हणून पुढाऱ्यांच्या मागे तुमची ताकद असणे गरजेचं आहे. मागे आपल्या आपल्या पिढीने पिढ्यापासून आपल्याकडे काहीच नाहीये, आपण आर्थिक परिस्थितीमध्ये फार गरीब आहोत, पैशातून गरीब आहोत, आपल्याला काही लोकांना खायला मिळतं काही मिळत नाही, परंतु आपली एकता, आपली जी ताकद, आपण जे मोर्चे काढतो, आंदोलन काढतो, रस्त्यावर येतो, ही आपली दौलत, ही आपली ताकद आहे. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला घाबरतात, अन्याय करत नाही, आपल्याला न्याय मिळतो अशा पद्धतीने आपल्याला सर्व संघटित राहणे गरजेचं आहे. जोपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यामागे तुमची ताकद दिसत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी कार्यकर्ता हा मोठा दिसणार नाही, आणि कार्यकर्ता जर मोठा झाला तर त्याचा बेनिफिट तुम्हाला होईल. म्हणून आपल्याला झाडं लावावं लागतात. आपण छोटे छोटे झाडं जर लावले तर त्याची सावली आपल्याला मिळणार नाही. म्हणून आपल्याला दोन तीन झाडं असे उभे करायचे, जे फळांचे झाडे उभे करायचे, ज्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन मिळेल असे झाडं आपल्याला समाजाचे झाडं मोठं करतात. मोठे झाडे म्हणजे कोणते? समाजाचा पुढारी. त्या पुढारीला मोठं करा, त्याचे फळं खा, त्याची सावली घ्या, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. परंतु ते झाड कापण्याचा प्रयत्न करू नका, की ते झाड कापलं तर सावली जाईल, फळही जातील. म्हणून या ठिकाणी जगन भाऊचा जो संघर्ष आहे, अतिशय गरिबीतून त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आपली चळवळ सुरू केलेली आहे, आणि आज मी ते काही मोठे माणसं झालेले नाहीये. आज मी त्यांची जेमतेम परिस्थिती आहे, आपला परपंच चालवून, आपला परिवार चालवून त्यांचे दोन मुलं शिक्षण घेत आहेत, मुलांचे शिक्षण करून आपला परिवार चालवून या ठिकाणी निस्वार्थपणे समाजाची सेवा करतायत. आणि म्हणूनच मला आनंद झाला की या ठिकाणी जगन भाऊचं वाढदिवस या ठिकाणी केला, तर मला असं वाटतं पुढच्या वेळी जगन भाऊचा वाढदिवस हा प्रत्येक वाडामध्ये झाला पाहिजे, आपले जितके वाड असतील त्यांनी झाला पाहिजे, किंवा समाजाने एकत्र येऊन मोठा वाढदिवस या ठिकाणी केला पाहिजे. कारण इतरांना दिसलं पाहिजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे समाजात काम करतात त्या समाजाला यांना, समाज यांना मानतो आणि समाजापर्यंत चांगलं काम यांनी केलेले, म्हणून आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी करण्यात येतो. तर आज काश्यात भाऊने चांगलं सुंदर काम केलं आणि मी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि जगन भाऊ यांना वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा देतो आणि गौतम बुद्ध चरणी प्रार्थना करतो की ते आमदार व्हावा, त्यांना तिकीट मिळेल तर ते आमदार होतील, मला तिकीट मिळेल तर मी आमदार होईल, दोघातून ज्याला तिकीट मिळेल तो त्याचा प्रचार करेल, मला मिळेल तर ते माझा प्रचार करतील, त्यांना तिकीट मिळेल तर मी त्यांचा प्रचार करेल, अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी दोघं काम करणार आहोत. ज्याला पक्षाने तिकीट दिला, ज्याने समाजाने त्याची बाजू मांडली, तो या ठिकाणी उमेदवार राहणार आहे आणि त्याच्या पाठीशी एकमेकाचं कोणाला मिळालं तर त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत. जगन भाऊंच्या आयुष्यामध्ये भरभराट्या आनंदाचा सुखाचा जावो, त्यांना धन लाभो आणि राजकारणात पुढे जावो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावं असं गौतम बुद्धाची प्रार्थना करतो आणि पुनश्च त्यांना वाढदिवसाचा अधिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत.